जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. अन्न नाहीचा तक्कती भला नाही होऊचा. त्याचा आता असा बंदोबस्त करतय ना की रकत ओको नको मरा. काय झालं? काय करूचा ठेवला ना तुझ्या गोवान? माझ्या पोरावर गोळी झाडला तेव्हा काय तुझे डोळे फुटले होते? आज 2 दिवस झाले माझो लेख जागेवर हा. लक्षात ठेव, हयात करूचा आणि हयात पेडूचा लागतला. तळतळात तळतळात लागतलो माझो माझ्या लेखाचो. इलय इलय काळजी करू नको. अगे कळ सोस कालचा प्रकार झाल्यापासून इंदू गप गप हा आणि ह्या असा झाल्यापासून तू ते का बघलंच सुद्धा नाही. मेला असता तर दुसरा आणला असता. अण्णा मका असं वाटत कोणतरी करणी केली. काय गो कोण भया? अण्णा नायकाला सांग मी आलीये. त्याचो आणि आमचो काय बी संबंध नाही. मेलो तो अण्णा नाही आमच्यासाठी. असा कसं मरल? त्याला तर मी आज खपवीन. बोलायचं होता त्या भिवरी. एका काय वया नको होता बघ का आता हयच राहणार. एका मी आणलंय या घरात. मी मला या घराच्या बाहेर काढायला चपली आणि तसं पण ती या घरची मालकीन आहे. तुमची बायको आहे. एक दिस माझा हात पकडल आणि काढल मला या घरच्या बाहेर. तुका हात लावण्याचे हात कापून टाकेन मी. या घरात एकच राणी राहतली, भिवरी राणी. सर कलाम कोणी लावल्यानी? ह्या कलाम ज्या दत्ताची आऊस झोपली हात आहे सर. पांडू खरवस केल. आधीच ते भिवरीचं प्रकरण बाहेर पडलंय. त्यात हे तातूचं त्या पोरानं बघितलं असलं तर संपलंच. तातूने पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचवण्याची मेहरबानी केली आहे. हे पोरग फासापर्यंत नेईल. अण्णांनी तुमका मारल्यानी ना मला सगळा माहित आहे. मातुआ तुका काय वाटता त्या कुलूप लावलेल्या खोलीत कोण असतात? काढलंस त्या दरवाजा मागच्या भूतात बघ कसा उडवतय. मी गोळ्याच नेम बघ कसं अण्णांसारखं लागत. केवढा पसार आहे संपतच नाहीये. हे सगळं सामान घ्यायचं या गावातून त्या गावात त्या गावातून दुसऱ्याच गावात जायचं. संपतच नाही सगळं काही. अगं काय करणार, नोकरीच तशी. अक्षरशः विंचवाच्या बिराड्यासारखं झालंय माझं आयुष्य. एका जागी म्हणून तुम्ही स्थिर थांबत नाही. तर मी तरी काय करणार नोकरीला? काय मिळतं काय तुम्हाला या नोकरीतून? महिन्याला पगार, त्यात सरकारी नोकरी. सरकारी नोकरी काय फायदा काय तुमच्या या सरकारी नोकरीचा? नाही फायदा झालाही असता
पण तुमचा हा प्रामाणिकपणा तो चिकटला ना तुमच्या अंगाला. काय मिळतं काय हो तुम्हाला एवढं प्रामाणिकपणे वागून? इतरांकडे बघा, बंगले बांधलेत बंगले आणि आपल्याकडे स्वतःचं घर सुद्धा नाहीये राहिला. ना दागिने ना साडी. हे घ्या, तुम्ही हेच घ्या. हे पंचांग घ्या, ही पोथी घ्या. नाही घ्या, सगळंच घ्या. आणि तुमच्या पूर्वजांसारखं ना भिक्षुकी करा. भविष्य सांगा लोकांना. बघा यात तरी पैसा मिळतोय का तुम्हाला? नशिबात असेल तेवढं सगळं मिळणार. कोण घेऊन जाणार आहे नशिबातलं? सगळं एक दिवस ठीक होईल, काळजी करू नकोस. काहीच बोलायची सोय नाही, सगळं एक दिवशी म्हणे ठीक होणार आहे. नाही राहत इथे. कोण? अण्णा नाईक. मी अण्णा नाईक. कोण हवाय आपल्याला? पाटणकर साहेब. अग कोण आहे? अरे अण्णा नाईक. या 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 ना. दरवेळी शिकार करू, बंदूक लागणार नाही. आणि आज शिकारीला थोडी झालेत ते. अजिंक्य अभी धीरे धीरे होश में आ रहा है, थोड़ी देर में पूरे होश में आ जाएगा. लेकिन अगर आप रो पड़ोगी तो बाकी लोगों का ख्याल कौन रखेगा? फौजी की बीवी कभी रोती नहीं. और यही वक्त है खुद को स्ट्रॉन्ग साबित करने का. तुम्हें अपना घर परिवार संभालना है और उन सब लोगों को संभालना अब तुम्हारी जिम्मेदारी है. फिर अगर तुम हौसला हार जाओगी तो कैसे होगा? तुम्हें अब डट कर खड़ा रहना होगा. मी तर म्हणते सगळ्यांनी आता दोन दोन घास खाऊन घ्या. मी लागते स्वयंपाकाच्या तयारीला. भाषा वेगळी असते. भाषा वेगळी, तिथे किस्वाहिली भाषा ती शिकायला लागली. पहिले कुठली भाषा? किस्वाहिली. 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 बर, कशी म्हणजे? त्यातलं एखादं वाक्य सांगते. जॅम्बो. जॅम्बो म्हणजे हलो. जॅम्बो म्हणजे जॅम्बो. तर अजून काय, कुठल्या गोष्टीचं स्ट्रगल करायला लागलं? भाषा एक झालं, अजून? नंतर मग कॉलेज झाल्यानंतर टी वाय नंतर तिने दहाड इन्स्टिट्यूटला कोर्स लावला होता ना पुण्याला. पुण्याला तुम्हाला भेटायचं म्हणून त्यांनी कोर्स करायचा. तिला करायचंच होतं काही ना काही. एकदा तर मला बोलली फोनवरून, मला काही कुणा आज भेटायलाच आहे, कॉलेजला भेटायलाच आहे. तर माझ्याकडे व्हेकल नव्हती, टू व्हीलर नव्हती. मग मी काय केलं, वाऊची ट्रक घेऊनच कॉलेजला. मग ट्रक नदी लागेल कामशेटला भेटाय. कामशेटला जाऊन ट्रक घेऊन फिरायला काय रोमॅन्टिक सिच्युएशन आहे. नमस्कार, आपल्या सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे.
झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी ही नम्र विनंती.